खुर्ची आहे. आता घेतलं नाव आर्यन नंतर तुम्हाला संधी. साईराम गोविंदा पदक प्रो गोविंदा लीग मध्ये समाविष्ट होतं हे गोविंदा पदक. ए कोण सिगरेट पिते? अरे मित्रा, ए मित्रा काय नाव तुझं? नाव बोल नाव. अरे फेमस होशील, नाव बोल. नाव तर बोल. वैभव. नाव काय? एक तुम्हाला सांगू का, बघा ही हे जे मैदान आहे ना, ह्या मैदानाला आपण पूर्णपणे सन्मान त्याचा केला पाहिजे. कारण ह्याच मैदानामुळे आपलं जे नाव आहे ते आपण कमवायची आपल्याला संधी मिळते. आणि त्याच मैदानामध्ये आपण जर सिगरेट आणि अशा गोष्टी जर केले तर किती चुकीचं आहे. असं करत नका जाऊ. आपला उत्सव आहे हा. मराठमोळी ही संस्कृती आपली अशी नाही आहे ना. आता पेनल्टी तुम्हाला 15 मिनिटाची. मी पण नाही जेवलो, उपास आहे आज. उपास आहे, उपास. बारामती ब्लास्टर. 1 2 3 4 5 6 7. कडक असे आथर. सावकाश 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 सावकाश. मला वाटतं, मला वाटतं ही सलामी त्यांनी सुहासजींसाठी दिलेली दिसते. त्या बात आहे. कडक सलामी. सायराम गोविंदा पथक, तुमचं खूप खूप अभिनंदन. पुढच्या वर्षी प्रो गोविंदामध्ये तुम्ही अजून चांगलं कराल अशा शुभेच्छा तुम्हाला आज या गोविंदा पदक. चला हार्नेस हार्नेस. नाला सोपारा सात थर. मित्रा नाव माझ्याकडे आहे, ही लिस्ट संपू. राकेश आला का? राकेश इथे. अरे पहिलंच नाव आहे, जरा थांबतो का मित्रा? ही लिस्ट संपू दे, ही लिस्ट संपू दे. वक्रतुंड गोविंदा पथक नाला सोपारा सात थर लावताय तुम्हाला. हा राकेश आहे, राकेश. साईराम गोविंदा पथकातला आमचा राकेश. आणि हा असा आहे की हा मोबाईलच वापरत नाही. त्याला मी त्या दिवशी विचारलं, तू विदाऊट मोबाईल राहतो कसा? तो बोलतो मी विदाऊट मोबाईल मरून मी राहतोय. पण तो त्याचं एकच एकमेव कारण मोबाईल न ठेवायचं एवढंच आहे की मोबाईलमुळे माझ्या गोविंदांना
प्रॅक्टिसमध्ये खूप डिस्ट्रॅक्शन होतं आणि म्हणून मोबाईलच्या माध्यमातून मला कुठेही डिस्ट्रॅक्शन नको, डिस्टर्बन्स नको आणि मेहनत एवढी करतो तो, म्हणून मी राकेश आणि त्यांच्या संपूर्ण साईराम गोविंदा पथकाचं या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. अत्यंत बऱ्याच दिवसानंतर मला तुमचे आठर दिसले. आता पुढल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये चांगला रिझल्ट देणार असं मला राकेश बोललाय. तू जरा सगळ्यांच्या समक्ष मला हे तू वचन दे, तुझा आशीर्वाद असेल तर नक्की. आता असं बोलते माझा आशीर्वादच नाही. आणि एक सांगू इच्छितो, याच मैदानामध्ये साईरामनी 2012 आठ थराची सुरुवात केली होती, 2012 ह्या मैदानात. आणि आजचा दिवस 2024 आम्ही 2012 पासून आठ लावतोय, परंतु आम्हाला उतरवण्यासाठी यश येत नव्हतं. 2024 आम्ही सकाळपासून दोनदा आठ उतरवले, लावून उतरवलेत. आणि या मैदानात लावल्यानंतर जे आम्हाला उतरवल्यानंतर जो आनंद झाला तो आम्हाला कधी आजपर्यंत कधी नव्हता झाला, कारण की या लकी मैदानी 2012 आम्हाला सक्सेस दिला होता आणि आज 2024 पण सक्सेस दिलाय. थँक्यू व्हेरी मच सर. 12 वर्ष वाट सुरुवात इसी मैदान में होता है, विश्व विक्रम और प्रत्येक संघाची चांगली सुरुवात ही याच मैदानावर होते. मी साईराम गोविंदा पथकाला पुढच्या वर्षीच्या प्रो गोविंदाच्या शुभेच्छा देतच आहे, परंतु तुम्हाला पुढल्या वर्षी तुम्ही नवथर लावणार म्हणजे लावणारच अशा शुभेच्छा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि साईराम गोविंदा पथकाचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन मी आपले वक्रतुंड युट्यूबचे सुरू माझे अत्यंत जवळचे मित्र संजोत सिंग कीर, तुम्ही नसेल ओळखत तर तुमच्या बायका घर बायको तुमची ओळखत असेल त्यांना, कारण ते बायको चांगलं जेवण बनवते ना, ते ह्यांच्या रेसिपीज असतात फेसबुक युट्यूबला, तर त्यांच्या हस्ते त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे साईरामसाठी. साईराम एकदा जरा घेऊन टाकचा आवाज होऊ द्या, 1 2 3 घेऊन टाक. अभिनंदन साईराम, अभिनंदन अभिनंदन साईराम गोविंदा पथक. क्रतुंड गोविंदा पथक, चला संकल्प गोविंदा पथक. सावकाश 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 सावकाश